bardzo do powiedzenia. Ja powitam dzisiaj doktora Pandera Okade, a doktora Pinki Kade. Ja uwitam i kalbuna kancha nagry kancha siebie sadi. Doktora Kade Diagnostic Center. Ja Diagnostic Center za Dugatan of the Servant Sakshi Naskaratan. Ya karikma jadi bintana maje guru je bos ada ni bodoh sih bintke je ceriyo amda ratul bintke ha urdu yang tiga ribu sike rica desa dan je seru sekali ya perisal seru doktor mandiri ya karikma lah urdu ribu sike ya negara pagi je pilih negara desa papu sih tiga yang tiga ribu sike untuk putih Kadarnya, negri berani, kadro khusyuk pada mana berani jadi sebab di minyak sih lupakan. Si anak mandi berbandingi, kadro jadi betul nala saya takkan jadi. Iya, tiketnya awal tu bersih dek. Apalah serban jauh bersih betul. As, ek diagnosis center suruh. Pulvija kalau medical sih practice sudi. Tiada yang apa sih practice sih jadi jadi nasmat sampai. उन्हें तंत्रिका ने उन्हें विकसित जाला होगा। दवा वाले छोटे-छोटे दवा करने ऐसे जी पीड़ियाँ पीड़ियाँ। कहते डॉक्टर शिया तो संबंध है संस्कृत अपन फैमिली डॉक्टर बनाए थे। नया दिन सगड़ी बनने की तीत आई थी। अरे केरी के डॉक्टर भी जरा तक काज रहे। सर्दियाली यह बोलेगी उन्हें � अतः सर्दी आ रही बढ़ ले, अंताप आ रहा है कि पहला पहला ताप ही तो, ना आप जगह कोरोना जाने का, तब बोले अतः क्लियर डॉक्टर ही, इनका जहाँ रूम वालों उपचार करने पड़ेगी, जैसे मेडिकल चेक कब जलापन मंतो, डायग्नोसिस किलेशिव जैसे उपचार करना, शंभर डेके चुपड़ी जाता है, पेशेंट तेला नेम का आधार कैसा पड़ जाता है, ना तो जग इतक जब पड़ जाए, अपने किसी मंडली सेल मोबाइल जाऊंगे तो फ्लैश जाऊंगे तो, जगह जब बढ़ियों फिरता है, तब वहाँ फुल्ला काई उड़ी तेरे सामने, ऐसा करता हूँ चला पुरी, कैसे निदान, उन्हें फार महत्व जोश है, अनेक निदान करने का था, � अरे तेज़ा मध्यवंत है सगल निदान होना है कि मोना पूर्वी हॉस्पिटल में जैसे क्या सुविधा से जाए परंतु पुणे में जैसे पीएचजे इन्हें पहले डायग्नोसिस सेंटर शुरू किया अन जगह तले सगल अत्यंत लोग मिशन दिया टिकट करने सगल चेकअप चेस के रिपोर्ट गुंडों पे डॉक्टर करने के लिए डॉक्टर लगाते हैं क्या डॉक्टर जा अनुभव भर मत हो जाओ कारण उससे रिपोर्ट वरना एक हजार रुपनों चार के लाने तक कदाचित ऐसा चुपचाप सुधा चार हो सकते हो मुन डॉक्टर जी प्रैक्टिस ही दूसरे दिवस मंडल तो सुपी अन मंडल तो आओगे जल्दी नहीं कारण ये सभी यंत्रों ने वापर लाने तक डॉक्टर जा लक्ष्य को दिए था त्याज कि खेते पेशेंट्स आयुष्य उद्भवस्त करते हैं और डॉक्टर तो दवा खाना उद्भवस्त करते हैं पर विचार करात लोग सही में ऐसे ही हैं विचार पूर्व की कहीं उद्भवस्त करेंगे अधिकतर जब काम तरुणाइन से सही हम संपले ना तब उन्हें होते हैं तो उनको कहीं चलाने दे होते तब उन्हें प्राइवेट हॉस्पिटल करना एक यू मुट्ठी दूर दूर काम करता ऐसी परिस्थिति अनेक लोग का जैसा हॉस्पिटल बंदे करने तो निर्णय करना चैरिटी जी हॉस्पिटल दे देख अधिक एक अस्त कर ली पार्षद करना है रोबी मधे काई जाते तक भी कहीं कुछ करना है जहांगीर मधे जाते तक कहीं कुछ करना है बिरला मधे जाते तक कहीं कुछ करना है अनेक ऐसे छोटा ह
म्हणून डॉक्टरांना माझी विनंती राहणार आहे, एखाद्या पेशंटवर उपचार करण्यापूर्वी पेशंट नीट तपासून घेतल्याशिवाय त्याच्यावर उपचार करणं चुकीचं आहे. एक तर आपल्याला पेशंटची हिस्ट्री माहीत नसेल तर त्या डॉक्टरने त्याच्यावर उपचार करू नये. असा प्रसंग डॉक्टर आशी तारगेडेवाला होता, त्याच्याकडं इकडचीच मुलगी आहे, ती शिक्रापूरला राहत होती आणि तिच्या माहेरने सांगितलं, त्या लोकांनी सांगितलं की माहेरचे सगळे लोक इथे डॉक्टर आशी तारगेडे चांगले प्रसूती करणार. आणि तिनं 8 महिने ट्रीटमेंट घेतली आणि शेवटी ती इकडे आली बाळणपणाला. यानं तिची स्टोरी माहीत नव्हती, तिचा लो बी पी होता. तर डॉक्टरनी चौकशी केली असते तर कदाचित ह्या सगळ्या गोष्टी कळल्या असत्या. आणि तिला स्ट्रेचरवर घेतलं, तिला एवढी भीती आली, तर बी पी एवढा लो झाला की उंचवण्याचा प्रयत्न केला पण अवघड होतं. हाय बी पी झाला कदाचित कमी करतो येतो, पण लो झाला की बरं अवघड झालं. आणि मग डॉक्टरांच्या काय प्रसंग आला त्याला मी साक्षी झाले. कदाचित त्यावेळेला मी त्यांच्या मागे नसतो, त्यांना जेलमध्ये सुद्धा पाठवलं असतं लोकांनी. आणि म्हणून माझी सगळ्या डॉक्टरना या निमित्ताने नम्र विनंती राहणार आहे की पेशंटची पूर्ण हिस्ट्री आहे आपल्याला माहीत असल्याशिवाय त्याच्यावर एखादा उपचार करणं अवघड आहे. आणि म्हणून मला खात्री आहे की आपली सगळी मंडळी या सगळ्या गोष्टीचा उपयोग करून इथल्या पेशंटवर उपचार कराल, आपल्या हातून पेशंट बरे व्हावेत हीच आमची अपेक्षा आहे. आणि पेशंट बरे होत असताना वाजवी दरामध्ये कमी किमतीमध्ये ते कमीत कमी याच्यामध्ये बरे व्हावेत अशीच आमची अपेक्षा आहे. कारण कोविडच्या काळामध्ये काही ना संधी आली, त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला, पण सरकारच्या लक्षात आल्या शेपूट ठरलं, शेपटा असेल हत्ती मागं पडायचं काम चालू झालेलं आहे. कालच काही डॉक्टर मंडळी माझ्याकडे आली होती की आता ही वसुली थांबवा, मी आज तो विषय मांडणार आहे. पण ही वस्तुस्थितीसुद्धा आहे, त्यामुळे अशा कुठल्या घटना घडण्यापेक्षा आपणच कमी दरामध्ये डॉक्टर केलं तर फार बरं होईल. शेवटी जगण्याला काय लागतं, अति पैसासुद्धा काही उपयोगाचा नाही. तुम्हाला माहिती आहे की करोनाच्या कालखंडामध्ये युरोपमधला एक उद्योगपती, त्याचा अब्ज डॉलरचा व्यवसाय होता, त्याला करोनाचा आजार झाला आणि त्याच्यामध्ये त्याचा पैसा कामाला आला नाही. शेवटी त्यांनी सांगितलं की मी मेहनत करी सगळी संपत्ती रस्त्यावर टाकून द्या, तरी ही संपत्ती मला वाचवू शकत नाही. आणि आपण जास्त संपत्ती कमवून ठेवली की आपली पुढची पिढी आहे ती काम करत नाही. त्यामुळं गरजेपुरता पैसा माणसाला असावा, तो अति पैसा त्रासदायक ठरतो. डॉक्टर भांबळे आता तुम्ही म्हणा की मी भांबळ्यांचंच नाव घेतलं, त्यांच्याकडे एवढा पैसा नाही, आमच्या जावही येते, त्यामुळं आम्हाला विशेष लक्ष त्यांच्याकडे द्यावं लागतं. त्यामुळं अधिकचा पैसा कमवण्यापेक्षा रुग्णांच्यावर चांगले उपचार करायचे. शेवटी जीवन जगत असताना माणसाला दुवा कामाला येते, दवा कामाला येत नाही. आणि मग गोरगरिबांची दुवा आपण घ्याल आपल्याकडनं सगळ्यांकडनं वाजवी दरामध्ये या तालुक्यातील जनतेला वैद्यकीय उपचार मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज आपल्या या डायग्नोस्टिक सेंटरचं उद्घाटन झालं जाईल असं जाहीर करतो. आमचा दोघांचाही तुम्ही जो आदरसत्कार केला त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.